भाजपचे पळसपे जिल्हा परिषद युवामोर्चा अध्यक्ष योगेश लहाने यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिंगारवाडी येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अनुशेट भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी उपस्थितांनी योगेश लहाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुक्याचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास होत आहे. त्यानुसार त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून वाधवा सिटी ते भिंगारवाडी पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण 7,10,000 रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. भाजपचे पळसपे जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रस्त्याच्या कामाचा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच सुभाष जेटू पाटील, कोण पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, भिंगारवाडीचे सरपंच रामदास केतरी, बेलोलीचे सरपंच बबन पवार, शेडूंचे उपसरपंच मच्छिंद्र दुर्गे, बोर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य घनश्याम पाटील, भिंगारवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सतीश पाटील, माजी सरपंच निलेश पवार, युवा मोर्चा कोण पंचायत समिती अध्यक्ष संदेश पाटील, उद्योजक सुनील पाटील, बूथ अध्यक्ष रवींद्र शिसवे, सांगडेगाव अध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी उपसरपंच तुळशीराम पाटील, माजी सदस्य रघुनाथ ठाकूर, गाव अध्यक्ष अशोक लहाने, शेडूम सदस्य रवींद्र दुर्गे, मंगेश लहाने, संदेश लहाने, प्रवीण शिसवे, नरेश लहाने, प्रमोद ठाकूर उपस्थित होते. योगेश लहाने चांगली चांगली कामं करून लोकांच्या हृदयावर राज्य केलेलं आहे. लोकांशी सतत संपर्क असं मध्ये टोलनाक्यावर कुणाची गाडी अडवली की सर्वांना पहिलं नाव आठवण येतं ते योगेश तांदेलकर. ते खऱ्यानं गाववाल्यांना मदत करण्याचं, आपल्या भागातील लोकांना सर्व मदत करण्याचं काम ते नेहमी करत असतात आणि अशा या योगेश लहानेला चांगलं आयुष्य मिलावं, त्याची प्रगती होत राहावी. प्रगती होत असताना आपण सर्व लोकांची चांगली चांगली कामं करा, गावांची कामं करा, त्याच्यामुळं माणसाची प्रगती या ठिकाणी होत असते. आणि आपल्या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आम्ही सर्व मंडळी तुझ्या पाठीशी सतत आम्ही राहणार आहोत. आपण अशीच सर्व गावांची कामं करा. आपल्या गावाचं काम झालं तर दुसऱ्या गावाचं, आता मग अशी सुभाषजींनी सांगितलं की आम्हाला काहीतरी काम पाहिजे, तुम्ही मागणी सतत करत राहिला तर आमच्या लक्षात राहतं. नाही तर मग तुळशीराम सारखं एकदा मागे बसला तर मग कामं गावाची होण्याला फार उशीर लागेल. मग मग कोण घरी तर येऊन विचारणार नाही काय काम पाहिजे म्हणून. याच्या अगोदर आम्ही विचारायचो, जेव्हा आपलं राज्य या महाराष्ट्रावर होतं भाजपचं, तेव्हा आम्ही घरवाल्या सर्वांना विचारायचो कुठलं काम घ्यायचं तुम्हाला. आता थोडीशी आपल्याला अडचण नाही बोललं तरी येते, आपलं सरकार नसल्या कारणानं थोडी कामं आपली कमी होतात, पण तरी आमदार प्रशांत ठाकूरांच्या माध्यमातनं आणि इकडं महेश बालदींच्या माध्यमातनं आपण संपूर्ण विकासाची कामं या भागामध्ये आणि या पनवेल उरण तालुक्यामध्ये करत आहोत. म्हणून दोघांना सुद्धा आमदारांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की अतिशय चांगली कामं तुम्ही करता. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.